नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। सोयाबीन बियाणेवरील अनुदान रखडले। बियाणेवर दरवर्षी येणारे अनुदान शासनाने दिले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। तर ते का रखडले, काय कारण आहे, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। खरीप हंगाम 15 दिवसावर आला असून देशात मान्सून आगमनाच्या हालचाली सुरू आहेत, पण ज्यावर सर्व खरीप हंगाम अवलंबून आहेत असतो त्या बियाणावर दरवर्षी देण्यात येणारे अनुदान शासनाने दिले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। गतवर्षी जवळपास सर्व पिकाचे उत्पादन घटले आहे। पावसाच्या या लहरी परिणामामुळे सोयाबीन पिकालाही जवळ फटका बसला। या पिकातून शेतकऱ्याचे उत्पादन खर्चही निघाला आहे। या संकटाचा सामना शेतकरी करीत असताना कोरोनाचे महाकाय संकट देशावर आले। या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात टाळेबंदी लावण्यात आली आहे। याचा दुसरा फटका शेतकऱ्यांना बसला। यातून शेतकरी आता तरी सावरणे शक्य नाही। सर्व काही येणाऱ्या खरीप हंगामावर अवलंबून आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातून उभे करण्यासाठी किमान खरीप हंगामासाठी लागणारे आर्थिक पाठबळ उभे करावे लागणार आहे। ते दरवर्षी शासनाकडून मिळते असते, परंतु यावर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आहेत। महाराष्ट्र राज्य बियाण्याच्या मंडळाच्या बियाण्यावर शासनाकडून अनुदान दिले जाते। यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन बियाण्याचा समावेश असतो। ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे, परंतु यावर्षी पावसाळा तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध झाले नाही, त्यामुळे बाजारात खाजगी कंपन्यांच्या दरावर शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी करावी लागत आहे। असे मोजके शेतकरी आहे, जवळपास 98% शेतकऱ्यांनी यांनी अद्याप खरेदी केली नाही। गत 15 मे रोजी यावर निर्णय होणार होता, परंतु अद्याप झालेला नाही। एकीकडे शासन शेतकऱ्यांना बाजूने सांगत आहे, तर दुसरीकडे शासन सुरू केले योजनेचं अनुदान देत नाही। हा विरोधाभास नाही का, असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून यामधून उपस्थित केला जात आहे। बाजारात इतर कंपनीचे बियाणे झाले आहे, तर जर अनुदान वेळेत उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना यांना महागडे बियाणे घेण्यापासून दुसरा पर्याय नसेल, पण शेतकरी हे महागडे बियाणे खरेदी करतील असाही प्रश्न निर्माण येत आहे। अनुदानासंदर्भात अद्याप आमच्याकडे सूचना प्राप्त झालेली नाही, झाल्यास महाबीजने तशी तरतूद केली आहे। अनुदानावरील बियाणे वाटपासाठीचे परमिट कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांनी जात असतात। अजय कुचे महाव्यवस्थापक इमनम महाबीज अकोला यांनी त्या संदर्भात उत्तर दिले। मित्रांनो, तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।